बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार स्वतः निवडणुकीला न उतरता जय पवारांना या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील अशा पद्धतीची चर्चा ही राजकीय वर्तुळात आपल्याला ऐकायला मिळते. कारण शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे आणि त्यामुळेच युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होईल अशा पद्धतीची शक्यता ही वर्तवली जात आहे. आणि या सगळ्या शक्यतेवर बारामतीतल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चर्चा आहे की जय पवारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील, अजित पवार स्वतः मात्र निवडणूक लढवणार नाहीत अशी एक चर्चा आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवारांचं वक्तव्य होतं की मी जर माझ्या विचारांचा उमेदवार निवडून नाही आला तर मी निवडणूक विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, त्यामुळे कदाचित असा निर्णय होण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे. आता ही चर्चा मला तर काही सांगता येणार नाही, म्हणजे आतून काही चर्चा आहे, परंतु जो पक्षाचा आदेश असेल किंवा दादा जो काय आदेश देतील ते सर्व कार्यकर्ते आम्ही पाळू निश्चितच. जयदादांबद्दल सांगायचं म्हणलं तर गेली 10-12 वर्ष जयदादा हे ग्राउंड लेवलला युवकांचे प्रश्न असतील, महिलांचे किंवा जे काही सार्वजनिक कामं असतील त्या माध्यमातून ग्राउंड लेवलला जयदादा यांचा टच हा आपल्याला दिसून येतो. त्यामुळं आता ही चर्चा तुम्ही जे सांगताय ते आम्हाला तरी कार्यकर्ता म्हणून आम्हाला बोलता येणार नाही काय, परंतु जो काही निर्णय असेल दादा घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, आम्ही ते सर्व काम करू. जो निर्णय असेल तो मान्य असेल. काय वाटतं की याच्या चर्चा ऐकायला मिळतात की जय पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अजित दादा स्वतः नसणार आहे? आता तेच जसं आपले बंधू म्हणले की आम्हाला अजून तरी वर्ण कुठल्याच पद्धतीचा हा आदेश नाही आणि ही चर्चा पण आमच्यापर्यंत अजून आलेली नाही. तसं घडलं तर काय होऊ शकतं, काय नेमकं गणित काय असू शकतं किंवा राजकारण काय होऊ? तसं घडलं तर तसं बघायला गेलं तर आमच्या दृष्टिकोनाने दादांना तर विधानसभेला किंवा राज्यात तर चॅलेंज नाहीच आहे कुठं, त्यामुळं दादांनी जी कामं केलेली आहेत समजा बारामती लोकसभा मतदारसंघात पण जी कामं केली, भोर असो वेल्ला असो मुळशी असो, आता आम्ही मुळशीतले तर मुळशीत कमीत कमी 32 कोटीचा फंड दादांनी ह्या 6 महिन्यात दिलेला आहे, त्यामुळं कामाची पावती ही दाखवणार आणि आम्ही कार्यकर्ते ग्राउंड लेवलला तळागाळात जाऊन कामं करणार आणि दादांना यावेळेस रिझल्ट दाखवणार म्हणजे दाखवणार रिझल्ट दाखवणार. पण जय पवार जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले बारामती विधानसभेच्या तर काय चित्र असू शकतं, काय वाटतं? कारण युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे, तिकडे जय पवारांचं आता चर्चा सुरू झाली. दादांचं काम पाहता बारामतीमध्ये लोकसभेला जरी मतदान कमी झालं असेल सुनेत्रवणींना तरी विधानसभेला मात्र जर जय पवारांना उमेदवारी दिली तर माझ्या मते आणि कार्यकर्त्यांच्या मते जय पवार हे भरघोस मताने निवडून येतील आणि चांगल्या प्रकारचं मतदान जय पवारांना होईल असे मला वाटते. काय वाटतं? बारामतीची जनता यावेळेस अजित दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास इच्छुक आहे, त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये जय पवार या ठिकाणी उभे राहणार नाहीत. केवळ आणि केवळ अजित दादांची ही वेळ आहे आणि सर्वांचा आग्रह की अजित दादांनी या ठिकाणी उभे राहा. काय वाटतंय? चर्चा आहे की जय पवारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अजित पवार स्वतः न राहता जय पवारांचं नाव पुढे. नाही असं होणार नाहीये, कारण की नेतृत्व बारामतीचं अजित दादांचंच आहे आणि तेच इथनं उभं राहणार आणि तेच ह्या ठिकाणून 100% निवडून येणार आहे, त्यात काय खात्री आहे. काय काय तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया की जय पवारांना जर या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर काय नेमकं चित्र असू शकत? 100% निवडून येणार ते. जय पवार 100% निवडून येणार, त्यांना उभं केले तर अजित दादाच असतील, अजित पवारच असतील असं म्हणणं आहे. आणि जय पवारांना जर निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर आम्ही परभणीची. अच्छा परभणीच्या. पण मग बारामध्ये काय होईल तुम्हाला काय वाटतं? परभणीत म्हणजे राजेश विटेकरांचे पदाधिकारी कार्यकर्ते आहात तुम्ही, हो काय मग तुमच्या प्रतिक्रिया काय नेमकं बारामतीत काय होईल? बारामतीमध्ये तेवढा आम्हाला इकडचा अभ्यास नाही, आम्ही तिकडचं काय सांगू शकत नाही. अच्छा, काय तरुणांचं काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील तर काय चित्र असू शकतं? नाही आपलं काय म्हणा सांगते काय. चर्चा अशी की जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अजित पवार स्वतः न उतरता जय पवार राहतील असं चर्चा. योगाला एक चांगली संधी भेटणार आहेत, जय पवार जर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. जय पवार आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असंही आहे की अजित पवारांनीच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असंही अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि जरी जय पवार राहिले तरी ते भरघोस मताने निवडून येतील असं सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास पाहायला मिळतोय. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.